सिन्नर मार्केट कमिटी, बैल बाजार व गाई बाजार मार्केट कमिटीने ॲनिमल प्रिझर्वेशन ॲक्टचे उल्लंघन करून 24 गोमांश बिगर अन्न चारा पाणीचे कुठल्या प्रकारचे मेडिसिन व डॉक्टरचे स्वयं नसल्याचे कसाई यांच्याशी संगनमत होऊन कत्लीसाठी अंधारामध्ये मार्केट कमिटीच्या मुख्य कार्यालयाच्या पाठीमागच्या आवारामध्ये बांधून ठेवले होते। तरी गोरक्षकांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी तिथे जाऊन पाहणी केली असता त्यांना तेथे अशक्त अवस्थेमध्ये व जखमी अवस्थेमध्ये गोवंश आढळून आले। त्यांनी ॲनिमल वेलफेअर ऑफिसर डॉक्टर आप्पासाहेब नाईकवाडी यांना कॉल केला व घडलेल्या प्रकाराची हकीकत सांगितली व सिन्नर पोलीस स्टेशनच्या मार्फत मार्केट कमिटीचे बेजबाबदार अधिकारी, पदाधिकारी व सिन्नर मार्केट कमिटी यांच्यावरती ॲनिमल प्रिझर्वेशन ॲक्ट अनुसार गुन्हा दाखल करण्यात सांगितले। सिन्नर पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी मार्केटच्या संबंधित सभासद कर्मचाऱ्यांशी 10:30 पासून रात्री 2 वाजेपर्यंत संपर्क केला असता कोणाशीही संपर्क जोडला गेला नसल्यामुळे सिन्नर पोलीस स्टेशनचे आवारी साहेब त्यांच्या कर्मचाऱ्यांसह उपस्थित राहून हे 24 गोवंश गोशाळेमध्ये सुखरूपपणे पाठवण्यास सांगितले। 10:30 वाजेच्या सुमारास जवळजवळ 24 गोवंश मार्केट कमिटीच्या आवारामध्ये अवैधरित्या मध्ये बांधून ठेवण्यात आलेले आहेत। सदर परिस्थिती बघता प्रत्येक गोवंशापाशी एकही अन्न नाही, पाणी नाही, चारा कुठल्याही पद्धतीने काहीच नाही। त्यावेळेस आम्हाला कळता आम्ही सर्व बजरंगी या ठिकाणी हजर झालो। त्यानंतर आम्ही पोलीस प्रशासनाकडे गेलो आणि पोलीस प्रशासनाने आम्हाला योग्य ते मार्गदर्शन केले। परंतु सांगण्याजोगी गोष्ट अशी, मार्केट कमिटीच्या आवारामध्ये ज्या पद्धतीने हे गोवंश असे अवैधरित्या इथं बांधून ठेवण्यात आलेले, तर मार्केट कमिटीला व सर्व प्रशासनाला एकच सांगायचं आहे की तुमच्या जर एवढी खाज असेल मार्केट कमिटीला, तर सिन्नरमध्ये अवैधरित्या एकदम मोकट जनावरं फिरताय। तुमच्या एवढी खाज आहे तर आम्ही 100% सर्व पोर येऊन सर्व जनावरं इकडे आणून सोडतो आणि तुमच्यात किती जमी बघतो पाळायचं। तर ते मार्केट कमिटीने ही जबाबदारी घेणं गरजेचं आहे। ज्या पद्धतीने आज मार्केट कमिटीने जनावरं ठेवले, हे सर्व जनावरं आहेत ना संगमनेरसाठी ना कत्लीसाठी जाणार आहेत। प्रत्येक जनावरापुढे आहे ना एक सुद्धा आहे ना चारा नाही, पाणी नाही, काहीच नाही। सर्व जनावरांना काही काही ठिकाणी इजा झालेली आहे आणि हे सर्व अशक्तरित्या बांधण्यात आलेले आणि कत्लीसाठी त्यांनी संगमनेरला नेऊ राहिलेले। आणि हे प्रशासनापुढे आहे ना आम्हाला सर्व उघड करण्यास गरजेचं आहे, कारण आम्हाला कोणीही कुठल्याही पद्धतीचं आहे ना पाठबळ करत नाही पोलीस प्रशासन सोडून। तर आम्हाला सर्वांना एकच विनंती, आतापर्यंत जो कारभार झालेला आहे तो अध्यक्ष हे दायित्व आहे। सुमारे 10 मला एका मित्राचा फोन आला का मार्केट कमिटीमध्ये साधारणपणे 20-25 हे आपले गोवंश इथं बांधून ठेवलेले आहे। तर मी आलो तिथं चौकशी केली, तिथं खरोखर 24 गोवंश अत्यंत वाईट परिस्थितीत बांधलेले होते। त्यांना खायला चारा नाही, प्यायला पाणी नाही व त्यांच्या अंगावर जखमा इत्यादी। मग मी इतर मुलांना फोन केला, तसंच पोलीस स्टेशनला गेलो। तिथं सर्व सहकारी आपले पोलीस बांधवांनी आम्हाला सहकार्य केला। आम्ही सर्व आता ते पंचनामा करून ते गोवंश आम्ही पांजरपोळ्यामध्ये पोस्ट करत आहोत। यावेळी सिन्नर मधील बजरंग दलचे पदाधिकारी विक्की वरंदळ, विनायक जाजू, निलेश लोणारे, ओम सोळंकी, तेजस जोशी, आकाश लोखंडे, कृष्णा खांडरे, मयूर पवार, सूरज निकम, प्रतीक सहाणे व इतर गोरक्षक यांच्या सहकार्यामुळे संगमनेर कुरण येथील कसांकडे कत्लीसाठी जाणारा गोवंश वाचवण्यासाठी सिन्नर गोरक्षक व सिन्नर पोलीस स्टेशनला यश आले। नाशिक लोकशाही न्यूज साठी अक्षय गायकवाड, सिन्नर।